न्यूज सच जरूरी है। नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं एमएनएस न्यूज टीवी और मैं हूं आपके साथ श्रद्धा तिवारी। तो आइए देखते हैं आज की खास खबरें। सरकार मुर्दाबाद के लगाए नारे, स्मार्ट मीटर की वर्तमान प्रस्तावित योजना को रद्द किया जाना चाहिए और महाराष्ट्र में स्मार्ट मीटर योजना को रद्द करने का निर्णय लेकर सरकारी अध्यादेश लाया जाना चाहिए। जय विदर्भ पार्टी की ओर से यह मांग करते हुए दिनांक 25 जून मंगलवार दोपहर 1 बजे मुख्य अभियंता कार्यालय प्रकाश भवन पुराना काटोल नाका नागपुर के सामने नारेबाजी प्रदर्शन किया जाएगा। वेब पोर्टल नहीं चलने के कारण महावितरण सोलर सिस्टम का नेट मीटर भी नहीं लग पा रहा है। सोलर सिस्टम पूरा नहीं होने के कारण सोलर व्यवसायियों का पैसा भी रुका हुआ है। कई सोलर कारोबारियों पर भी धोखाधड़ी का आरोप लग रहा है। यह देखें कि लाभार्थियों के निवेश से लाभार्थियों को कोई लाभ ना मिले। पूरी गर्मी के दौरान 300 यूनिट मुफ्त बिजली एक सपना ही रह गई और लाभार्थियों को पूरा बिजली बिल चुकाना पड़ा। नागपुर शहर महासचिव जय विदर्भ पार्टी च्या वतीने आज काटोल नाक्याजवळ आम्ही प्रीपेड मीटरच्या विरोधामध्ये हे आंदोलन पुकारलेलं आहे। त्याचं कारण हे आहे की जनता महागाईमुळे त्रस्त आहे, बेरोजगारीमुळे त्रस्त आहे आणि काही उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठी केंद्र शासनाने जे स्मार्ट प्रीपेड मीटरचा जो भार जनतेवर आणून पाडला आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही सरकारच्या विरोधात हे नारे निदर्शने आणि आंदोलन आमचं सुरू आहे। गेल्या 1 वर्षापासून आमच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे कारण की जनता त्रस्त आहे। आज जनतेजवळ खायला पैसे नाही। तुम्ही म्हणता की 80 करोड जनता त्यांच्याजवळ धान्य पर्चेसिंग करण्यासाठी त्यांची कॅपॅसिटी नाही आहे म्हणून आणि हे प्रीपेड मीटरचं जे महागडी वीज आहे ते कुठून खरेदीणार आहे एवढी अक्कल ह्या सरकारला असली पाहिजे। त्याच्या विरोधात हे आमचं आंदोलन सुरू आहे आणि लगातार आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहे कारण की जनता महागामुळे त्रस्त आहे। त्यांच्याजवळ अन्न घ्यायला पैसे नाही, तुम्ही एवढा भार त्यांच्यावर सोपवलेला आहे त्यामुळे आणि उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठी हे केंद्र सरकारची आणि त्यामध्ये दलाली खाण्यासाठी हे केंद्र सरकारची कूटनीती आहे हे आमच्या लक्षात आलेलं आहे आणि जनतेच्याही लक्षात आलेलं आहे। म्हणून आम्ही विदर्भामध्ये जनतेमध्ये जनजागरण करून आम्ही जय विदर्भ पार्टीमध्ये हे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये पसरवण्याचं काम करून जाऊ। विदर्भात वीज तयार होते आणि विदर्भात आज प्रीपेड मीटरच्या माध्यमातून विदर्भाच्या जनतेची गडचेपी करण्याचं कारस्थान हे ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे करण्यात येत आहे। जनतेची मागणी नसताना सुद्धा हे प्रीपेड मीटर आणत आहे। जेव्हा की विदर्भात आजच्या घडीला विदर्भाची बेरोजगारी पाहता आणि इथे गरिबी पाहता हे प्रीपेड मीटर नको आणि आजच्या परिस्थितीला विदर्भ राज्य आंदोलन समिती असो, जय विदर्भ पार्टीची भूमिका आणि नागपूर प्रीपेड मीटर नागरिक मंचच्या वतीनं आम्ही पूर्ण विदर्भात एकही प्रीपेड मीटर लागू देणार नाही अशी आम्ही शपथ घेऊन मैदानात उतरलेलो आहोत। आणि ज्या वेळेस आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळला व्हेरायटी चौकात तर त्यावेळेस त्यांनी फक्त तात्पुरती स्थगिती देण्याचा कबूल केला पण आमचं म्हणणं पडलं तात्पुरती नाही, याला कायमस्वरूपी रद्द करण्यात यावं। मंत्रिमंडळ आता 27 तारखेपासून महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ भरण्यात येत आहे, तिथे त्याचा ठराव पास करावा, त्याचा जीआर काढावा आणि ते जनतेपुढे आणावं। अन्यथा हे जे ज्या प्रकारे बडबोलेपणा करून राहिले आम्ही यांचं बडबोलेपणाला थांबणार नाही। आम्ही यांना प्रत्युत्तर देऊ आणि प्रीपेड मीटर एकही विदर्भात लागू देणार नाही आम्ही अशी शपथ घेतली आहे। अन्यथा येणाऱ्या विधानसभेत यांना यांचा घरचा सुद्धा रस्ता विदर्भाची जनता दाखवायला चुकणार नाही। लोकसभेत आम्ही यांचा घरचा रस्ता आहे दाखवून चुकलो आहो। 5 सीटा यांच्या बीजेपीच्या कमी झाल्या विदर्भातून पण विदर्भात येणाऱ्या विधानसभेत ह्या प्रीपेड मीटरचा मुद्दा एवढा मोठा होईल काय यांना यांचा खाता यांची कोंबडी सुद्धा अंडे देणार नाही अशी परिस्थिती करून आम्हाला प्रीपेड मीटर लागू द्यायचं नाही। आम्ही त्याकरता हे संघर्ष करत आहोत आणि हे संघर्ष सुरूच आहे। कैमरामैन उदयजी के साथ श्रद्धा तिवारी की न्यूज एमएनएस न्यूज टीवी के लिए। अब आप हमारे न्यूज चैनल को आपके मोबाइल पर भी देख सकते हैं। मोबाइल पर देखने के लिए प्ले स्टोर से एमएनएस न्यूज टीवी ऐप डाउनलोड करें। इंस्टा हाई ट्विटर जैसे कई सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर हमारा चैनल उपलब्ध है। आप इसे यूट्यूब पर भी देख सकते हैं, आप इसे लाइव भी देख सकते हैं www.mnsnewstv.com पर। अब वक्त हो चला है दर्शकों ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें। बने रहिए एमएनएस न्यूज टीवी पर। नमस्कार। और आप देख रहे हैं।